नमस्कार, मी रश्मी, देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याऐवजी उलट वाढताना दिसत आहेत. अस्मानीसह सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हताश होताना दिसत आहे. अशातच खरीप पीक हातातून निघून गेल्यानंतर आता अवकाळी पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकावर देखील विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने आपल्या 10 एकर हरभरा पिकावर रोटावेटर फिरवला. बुलढाणा तालुक्यातील चिखला येथील हरिदास खांडेभराड यांच्याकडे 14 एकर जमीन आहे. यामध्ये त्यांनी खरीपामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र उत्पन्नात मोठी घट झाल्याने खर्चही भरून निघाला नाही, त्यामुळे त्यांना आता रब्बी पिकांवर मोठी आशा होती. त्यांनी आपल्या 10 एकर शेतात हरभरा पिकाची लागवड केली. त्याला जवळपास 2.5 लाख रुपये खर्च आला. मात्र अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकांवर बुरशी रोग आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचे उभे पीक जळत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने छातीवर दगड ठेवून या संपूर्ण 10 एकरातील हरभरा पिकात रोटावेटर घालून पीक उद्ध्वस्त केले आहे. पिकावर रोटावेटर चालवताना हे रोटावेटर पिकावर नव्हे तर आमच्या हृदयावर चालत असल्याच्या भावना यावेळी शेतकरी हरिदास खांडेभराड यांनी व्यक्त केल्या. मौजे चिखला तालुका जिल्हा बुलढाणा येथील शाहीर हरिदास गणपत खांडेभराड यांच्या 10 एकर जमिनीतील डॉलर हरभऱ्याचा आज ट्रॅक्टरचा रोटा फिरवला. याचं कारण अवकाळी पावसामुळं शेतातला सगळा हरभरा जळून जायला लागला, बुरशी लागली. त्याच्यामुळे आज जवळजवळ दी भरण खत आणि ट्रॅक्टरची मजुरी, गावातला दुर्पत वाघ यांचा ट्रॅक्टर, याचा 2 लाख रुपये खर्च. जर हरभरा जमला असता तर आज 15-16 लाखांचा हरभरा झाला असता. परंतु आज खांडेभराड परिवार या नुकसानीमुळं पुरतं खचून गेलं आहे, हवालदिल झाला आहे. फक्त खांडेभराड परिवारात चिखला नाही, गावातील असंख्य शेतकरी, तालुक्यातले असंख्य शेतकरी, राज्यातले असंख्य शेतकरी, ज्यांचं कोणाचं मका असेल, कोणाचं अंगूर असतील, कोणाची द्राक्षे असतील, फळबागा असतील, असे माझ्यासारखे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हरिदास खांडेभराड यांच्यावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे 3.5 लाख रुपयाचे कर्ज आहे, तर खासगी पतसंस्थेचे देखील त्यांच्याकडे 2 लाख रुपयांचे कर्ज आहे. मात्र आता त्यांचा रब्बी पिकावरचा जवळपास 2.5 लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे आता बँकेचे कर्ज कशी द्यायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. सोबतच शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.